विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे या औरंगाबादमध्ये 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनिमित्त मराठवाड्यात दौऱ्यावर असताना त्यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. सोमवारी साडेपासून इव्हेंट करायची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे आमचे लोक जी येतात ते स्वतःच्याच इच्छेनी आणि स्वखुशीनी येतात हे तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या विषयांच्या मध्ये काल वैजापूर गंगापूरच्या बैठका खूप चांगल्या झाल्या. जनतेपर्यंत सर्व आमचे पदाधिकारी अंबादास जानवे यांनी माहिती पोचवलेली आहे. काल बोलणारे आमदारही आमच्याबरोबर होते आणि या पार्श्वभूमीवर एका बाजूला संभाजीनगरच्या या सभेच्या मध्ये माननीय मुख्यमंत्री काय बोलत आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नामकरण महत्त्वाचं आहेच, परंतु त्याच्या खेरीज सुद्धा बऱ्याच प्रश्नांवरती जनतेची जी अपेक्षा आहे ती माननीय साहेबांच्या भाषणामधून पूर्ण होईल. किंबहुना कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं ते भाषण होईल ज्याच्यामध्ये समाजकारण आणि राजकारण दोन्ही असेल अशा प्रकारची मला खात्री वाटते आहे. याखेरीज बाकी राज्यसभेच्या निवडणुका लागू आहेत. 9 तारखेपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकांची शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर त्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट होईल. पण जी जी राजकीय आव्हानं होतील त्या प्रत्येकाला सामोरं जायचं आमची तयारी आहे. आणि आमचा पक्ष जो आहे तो अभेद्य आहे. हे अनेक वेळेला या निवडणुकांमध्ये आपण 2008 ची माझी निवडणूक काहींच्या लक्षात असेल की ज्याच्यामध्ये आमचा उमेदवार पडणार शिवसेनेचा एक उमेदवार पडणार अशी व्यक्त केली जात होती. पण आम्ही दोन्ही उमेदवार पहिल्याच फेरीमध्ये निवडून आलो होतो आणि म्हणून ह्या सगळ्या निवडणुकांचं गणित जे आहे ते कशा पद्धतीने जमवायचं ते गणितापेक्षाही अंतःकरणाचं आणि हृदयाचं आणि विचाराच्या निष्ठेचं गणित पक्क असेल तर कुठलंही मत फुटत नसतं. आणि त्यामुळे काही त्याच्यासाठी कोणी काही प्रयत्न केले तरी सुद्धा शिवसेनेचे आमदार जे आहेत ते अभेद्य राहतील याची आम्हाला खात्री आहे. आणि याच्यापूर्वी सुद्धा त्यातल्या अनेकांनी मतदान याच्यात केलेली आहेत राज्यसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांच्या कल्पना आहे कामकाजाची सगळ्यांना. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला या सर्व निवडणुकांच्या मध्ये यश मिळेल एवढंच मिळायला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आपल्याला काही प्रश्न विचारायचे तर आपण प्रश्न AIN News शोध सत्याचा वेध बातमीचा.